नमस्कार मंडळी, तुमच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक खूप छान सुपर फूडची रेसिपी घेऊन आलेली आहे। हिवाळ्यामध्ये स्पेशली ही आपल्याला जी एक गोष्ट आहे ती मिळते, त्यापासूनच मी आज तुम्हाला खूप छान छान हेल्दी डिशेस दाखवणार आहे। ती म्हणजे कोणती फुलं पाहताय तुम्ही, कशाची फुलं आहेत पहा सांगा बरं। अहो, तीच हादग्याचीच फुलं आहेत। आता फुलं म्हटलं की सजावटीसाठी, देवांना वाहण्यासाठी फुलं आठवतात आपल्याला, पण काही फुलं अशी पण आहेत जी आपल्याकडे खाल्ली जातात, जसं की हादग्याची फुले, चिंचाची फुले पण तुम्ही खाल्ली असेल, गोड आंबट अशी लागतात मस्त, बरोबर ना। परत शेवग्याची फुलं, त्याप्रमाणेच ही हादग्याची फुलं आहेत। आता ह्यापासून मी ना खूप छान छान चार तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं घेतलेले हे हादग्याची फुले बघा, माझ्याच रानामध्ये बांधावरती एक झाड होतं, तिथून मी फुलं तोडून आणली। ते मधलं जे एक देठ असतं, दोरासारखं जे असतं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असं चिरून घ्यायचं आहे। तर पहिली रेसिपी म्हणजे कुठली, याची भाजी बनवणार आहे मी। त्यासाठी इथे घेतलेलं आहे पॅनमध्ये एक पळी तेल, त्यामध्ये घातलेलं आहे जिरे आणि मोहरी। त्यानंतर जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे मी थोडासा लसूण घातलेला आहे आणि थोडीशी कांद्याची पात। ते घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे, एक छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा नाही घातला तरी चालेल बरं का, माझ्या मुलाला ह्याच्यामध्ये बटाटा आवडतो त्यामुळे मी घातलेला आहे। त्यानंतर ना कांदा आणि हिरवी मिरची पेस्ट आणि थोडीशी हळद घालून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। चांगलं मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला ही हादग्याची फुलं जी होती कट करून ठेवलेली, आपण कापून घेतलेली, ती ॲड करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर ना इथे मी थोडीशी मसुराची डाळ घातलेली आहे, तुम्ही इथे मुगाची डाळ पण वापरू शकता। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, जास्त पाण्याची गरज नाही, कारण फुलाची जी आहे ते त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्या मॉइश्चरमध्ये भाजी चांगल्या प्रकारे शिजली जाते। थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपली भाजी जी आहे छान शिजेल। त्यानंतर साधारण 5 मिनिटांनंतर पाहू शकता आपली भाजी तयार आहे, किती सुंदर दिसत आहे। तेवढीशी आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड करून घेऊया गार्निशसाठी, आणि पहा आपली हेल्दी भाजी जी आहे ती रेडी आहे। त्यानंतर आता इथे मी घेतलेली आहेत परत फुलं। आता मी नेक्स्ट रेसिपी कोणती दाखवणार आहे काय, आता कसं असतं, हेल्दी फूड जरी असलं, कितीही सुपर फूड असलं, तर काही चटोरे लोक असतात त्यांना जरा टेस्टी व्हर्जन आपल्याला हवं असतं, त्यासाठीच म्हणून मी आता ही रेसिपी तुम्हाला दाखवते। एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे 2 चमचे मोठे, त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं जे आपला ओवा असतो तो क्रश करून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे, ओवा आणि जिरे। त्यानंतर थोडंसं लसणाची पेस्ट याच्यामध्ये घातलेली आहे मी, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, पातळ करायचं नाही आपल्याला बॅटर, जसं आपण पालकची भजी बनवायला करतो तसं बनवायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही जी फुलं होती धुतलेली ती कट करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याच्यातलं जो देठ असतो, जो दोरा असतो आतमधला, तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे, तो आपल्याला खायचा नाही आहे। आता हे आपले असे छान फुलं तयार होते, ती आपल्याला पिठामध्ये चांगली कोट करून घ्यायची आहेत दोन्ही तिन्ही बाजूनी, आणि आपल्याला हे फ्राय करायला तेलात सोडायचं आहे। पाहू शकता एकदम हलके फुलके तेलावर किती छान पकोडे तरंगत आहेत, मस्त भजी तयार झालेली आहेत आपली, आणि ही खूप टेस्टी आहे, आणि टेस्टी असल्यासोबत आपल्याला हे हेल्दी पण आहे, खूप सारे जीवनसत्व याच्यामध्ये आहेत, डोळ्यांसाठी हे चांगलं आहे, प्रोटीन्स याच्यामध्ये खूप सारे आहेत आणि फायबरसुद्धा। आता अजून एक नेक्स्ट व्हेज आणि हेल्दी रेसिपी म्हणजे इथे मी घेतलेली आहे नाचणी। नाचणी एक सुपर फूड आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल हाडांच्या मजबूतीसाठी किती चांगलं आहे, स्पेशली महिलांनी तर हे खायलाच हवं। त्यासाठी मी नाचणी भाजून घेतलेली आहे आणि इथे फुलांचं मधलं परत मी देठ काढून घेत आहे आणि याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे। आपल्याला कोबी जसं आपण चिरून घेतो त्याप्रमाणे इथे दिसते, पाहू शकता तुम्ही। आता ही जी आपली भाजलेली नाचणी होती ती मी इथे घेतलेली आहे भांड्यामध्ये, आणि त्याला आपल्याला पावडर करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पावडर फॉर्म करून घेतलेला आहे। एका बॉलमध्ये इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा किसून, त्यामध्ये फुलं घातलेली आहेत, हिरवी मिरची घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी धनेपूड आणि जे नाचणीचं पावडर आपण बनवलं होतं ते, आणि थोडंसं इथे मी काळं मीठ घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र, एकजीव करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पण एकदम हेल्दी व्हर्जन आहे। नाचणी खूप जास्त महत्त्वाची आहे, तुम्ही हिवाळ्यामध्ये स्पेशली नाचणी खाऊ शकता आणि खूप म्हणजे एकदम सुपर फूड तुम्ही म्हणू शकता याला। अशी आपल्याला इथे टिक्के बनवून घ्यायचे आहेत, त्या बनवले टिक्के बनवल्यानंतर आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे।
दोन्ही तिन्ही बाजूंनी चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे, एकदम मस्त गोल्डन गोल्डन कलर आलेला आहे. असाच कलर आपल्याला सर्व बाजूंनी आलेला पाहिजे. असं आपलं थोडंसं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आणि पहा किती सुंदर टिक्के आपल्या रेडी आहेत. एकदम हेल्दी टेस्टी आणि मुलांना तर हे नक्कीच आवडेल. असं इतर वेळेस जर लोक म्हणजे कसं मुलं जे आहेत ते नखरे करतात, नाचणी खायची नाही किंवा हे फुलं काय खायचीच म्हणून असं करतात, तर त्यांना तुम्ही ही रेसिपी नक्की दाखवू शकता, बनवून खायला घालू शकता. त्यानंतर मी तेच नाचणीचं जे पावडर होतं त्याचंच मी इथे पाण्यामध्ये मिक्स करून एक बॅटर बनवलेला आहे आणि इथे मी डोसा बनवलेला आहे नाचणीचा. त्यावरती थोडीशी आपली फुलं जी होती ती कट करून टाकलेली आहेत आणि थोडीशी कांद्याची पात, थोडं तेल घालून हे छान आपल्याला क्रिस्पी डोसा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना खाऊ पण घाला बरं का. आणि ह्या हेल्दी ह्या हिवाळ्यामध्ये अशा हेल्दी सुपरफूडच्या रेसिपी करायला विसरू नका. चला तर बाय बाय.